नवी मुंबई नेटवर्क। तू गा दुर्गा तू भवानी संसाराची तूच जननी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी अंबे कृपा करी अंबे कृपा करी। मन्नतों की देवी माँ दुर्गा की अपार श्रद्धा और भक्ति में लीन देवी भक्तों के लिए थाणी के सांसद राजन विचारे के नेतृत्व में आनंद चैरिटेबल ट्रस्ट के माध्यम से थाणे जामड़ी नाका स्थित छत्रपति शिवाजी महाराज मैदान में चैत्र नवरात्र उत्सव 2022 भक्ति व कला महोत्सव का जोशो खरोश के साथ आयोजन किया गया है। इस महोत्सव के आठवें दिन अर्थात अष्टमी को भक्तों की भारी मौजूदगी में जहां संपूर्ण माहौल भक्ति से सराबोर हो उठा, वहीं चैत्र नवरात्र उत्सव के अष्टमी के दिन सुर सम्राज्ञी की स्वर्गीय लता मंगेशकर को भावपूर्ण स्वरांजलि देते हुए हिंदी व मराठी गीतों की सुमधुर गीतों भरी शाम से परिसर गूंज उठा। नवरात्र उत्सव की अष्टमी को कन्या पूजन का दिन भी माना जाता है। 9 दिन की अखंड दुर्गा व्रत में कन्या पूजन का विशेष महत्व है। यही कारण है कि नव दुर्गा का रूप कन्याओं का राजन विचारे की पत्नी नंदिनी विचारे ने परंपरागत तरीके से कन्या पूजन कर उनका आशीष लिया। मन्नतों की देवी के दर्शनाभिलाषी असंख्य भक्तों का अष्टमी के दिन माता के दर्शन के लिए तांता लगा हुआ था। इस बीच ऐसे कई प्रतिष्ठित मान्यवरों की मौजूदगी भी इस दौरान दिखाई दी। इस अवसर पर माता के दर्शन लेने विशेषकर मौजूद रहे पुलिस उप संचालक विवेक फणसाड़कर, नवी मुंबई पुलिस आयुक्त बिपिन कुमार सिंह, सिडको के सह व्यवस्थापकीय संचालक कैलाश शिंदे, थाने महानगर पालिका के पूर्व आयुक्त नंद कुमार जंत्रे और युवा सेना सचिव दुर्गा भोसले शिंदे आदि तमाम मान्यवरों ने माता की मनोभाव से पूजा अर्चना और भव्य आरती कर सभी के सुख समृद्धि की कामना की। इस दौरान सांसद राजन विचारे ने सभी प्रतिष्ठित मान्यवरों का सम्मान पूर्वक स्वागत किया। इस अवसर पर माता के तेज और महिमा से प्रभावित तमाम मान्यवरों ने मीडिया से मुखातिब होते हुए राजन विचारे द्वारा आयोजित इस चैत्र नवरात्र उत्सव को भक्ति और शक्ति का परिचय करार दिया। 2008 पासून देवीच्या दर्शनाचा म्हणजे भाग्यास लाभलेला आहे। ऍडिशनल सीपी होतो मी इथे, त्यानंतर देवीच्याच आशीर्वादाने इथं सीपी राहिलो। श्री राजन विचारे खासदार यांचा आणि माझा तेव्हापासून स्नेह आहे। अतिशय उत्साहवर्धक वातावरणात चैत्र नवमी असेल कुठली नवमी, देवीचे लाखो भक्त दर्शन घेतात आणि नेहमी दरवर्षी एवढंच आमचं मागणं असतं की महाराष्ट्राचा शेतकरी सुखी होऊ दे, महाराष्ट्राच्या लोकांना सुख लाभू दे, आपल्या सर्वांना चांगलं आरोग्य आयुष्य आणि आनंद लाभू दे, अशीच प्रार्थना देवीच्या चरणी दरवर्षी करतो। योग जुळून आणला त्याबद्दल त्यांचे जितके आभार मानावेत तितके कमीच आहेत। ते स्वतः देवी भक्त आहेत आणि लाखो लोकांना त्यांच्या भक्तीमुळे देवीच्या दर्शनाचा आणि उत्सवाचा आनंद होतो। हा असाच अविरत अखंड आणि कायम चालू राहू दे अशी माझी प्रार्थना। माननीय खासदार साहेब राजन विचारे साहेबांचे आभारी आहे की साहेबांनी मला हे जे संधी दिली। आज आपल्याला चैत्र नवरात्राचे अष्टमी आहे आणि इथे आपण देवी माँचे आम्ही इथे येऊन ते आरतीची आम्हाला जे संधी मिळाली, आम्ही आरती केलं त्याबद्दल जे सौभाग्य मिळालं याबद्दल मी विचारे साहेबांचे आभारी आहे आणि सर्व ठाणेकरांना सर्व मान्यवरांना मी चैत्र नवरात्राचा शुभेच्छा देतो। आणि या ठिकाणी मी पूर्वी किती वर्ष या ठिकाणी आलेलो आहोत आता मला माहिती आहे की 14वा साल आहे आणि हा जो कार्यक्रम आहे राजन विचारे साहेब आणि त्याचे जे सर्व सहकारी आहेत ते चांगल्या प्रकारे नेहमी ऑर्गनाईज करतात आणि असं ते पुढे पण देवी माची नवरात्र आणि इतर जे कार्यक्रम आहेत चांगले असं ठेवावं अशी अपेक्षा करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। आज अष्टमी आहे आणि आज आपण इथे तलावपालीच्या बाजूला देवीच्या दर्शनासाठी आलो। मी सर्व भाविकांना खूप खूप शुभेच्छा देतो
अशाच प्रमाणे सर्वांना सुखाने आणि शांतीने सर्वांना ठेवो, चांगले आरोग्य लाभो, एवढीच या निमित्ताने मातेला मी प्रार्थना करतो। आणि मी निश्चितच हे खूप कौतुकास्पद आहे आणि त्यांचे खूप खूप आभारी आहे कि ह्या कोविडच्या काळानंतर एक चांगल्या पद्धतीने सर्व लोकांना एक भावनिक आवाहन आणि मातेचे देवीचे आशीर्वाद सर्वांना मिळावेत हा कार्यक्रम केला, त्याबद्दल मी त्यांचेही खूप खूप आभार मानतो। आज आपण 2 वर्षानंतर हा जो जल्लोष पाहतोय, जे महासंकट आलं होतं आपल्या जगावर, त्यातून आज लोकांनी त्यासर्व मात करून आज या ठिकाणी जल्लोषात या नवरात्रोत्सवात सहभागी झालेले आहेत। दिघे साहेबांचे पटीर तयार झालेले, म्हणजे देवीचे भक्त म्हणजे शिंदे साहेब असोत किंवा राजे मिचारे साहेब आहेत, त्यांनी दिघे साहेबांची जी परंपरा कायम राखलेली आहे, जो अश्विनी म्हणलं अश्विन महिन्याचा जो हा आहे चैत्र नवरात्र, तो चालू आहेच, त्या दोघांनी या दोन्ही तो कायम सुरू ठेवलेला आहे। परंतु त्याचबरोबर चैत्र नवरात्रही या दोन ठिकाणी म्हणजे कोपरीमध्ये आणि या ठिकाणी राजन विचार साहेबांनी दोघांनी ह्या नवरात्र उत्सव सुरू ठेवला आणि उत्साहात, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोन्ही ठिकाणचं हे जे नियोजन आहे इतकं रेखीव आणि म्हणजे म्हणायचं परफेक्शन आणि डिसिप्लिन एवढं चांगलं आहे, आणि सगळ्याच गोष्टी बघाल तर उत्साहात आणि लोकांचाही उत्साह, त्यांचा तो उत्साह आहेच, पण त्याचा लोकांनी या सहभाग घेऊन उत्साह त्यांचा द्विगुणित केलेला आहे। त्यामुळे सर्वांना या देवीच्या चरणी प्रार्थना आहे की असाच आयुष्यभर या सगळ्या लोकांचा उत्साह कायम राहो। विचारीजी यांच्या संकल्पनेतून आणि देवी मातेच्या स्फूर्तीने हा कार्यक्रम दरवर्षी म्हणजे नवरात्र महोत्सव चैत्र नवमी नवरात्र महोत्सव गेली 14 वर्ष सातत्याने या ठिकाणी उत्सव साजरा होत आहे। मी देवी चरणी विनम्र प्रार्थना करतो संपूर्ण ठाणेकरांना वैभव देवो, सुख देवो, संपन्नता देवो, आणि राजन विचारेजींनी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी यांना देखील मनपूर्वक धन्यवाद देतो, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो की एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आयोजित करण्यात येतो। आनंद आनंद वाटते इथे येऊन। सदर महोत्सव हा राजनजी विचारे आमचे जे लाडके खासदार आहेत हे दरवर्षीप्रमाणे सुंदररित्या उत्कृष्टपणे हा राबवतात इथे, आणि नव्याने आमच्या जुडलेल्या ज्या युवासेनेच्या सहसचिव आहेत धनश्रीताई विचारे, याही त्यांना सुंदररित्या हातभार करतायत, म्हणजे त्यांना मदत करतायत। आणि तुम्ही इथे जल्लोष प्रत्यक्ष पाहू शकता, इथे जी गर्दी जमली आहे, आणि गुढीपाडव्याच्या दिवशी उद्धवसाहेब ठाकरे आपले माननीय मुख्यमंत्री आमचे कुटुंबप्रमुख त्यांनी जे गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला एक भेट दिली आहे किंवा ते करोनामुक्त किंवा निर्बंधमुक्त जे आपलं पुन्हा जगणं ही जी सुरुवात झाली आहे, त्यासोबतच जोडीला ही असे उत्सव बघून पाहून आयोजित करून नक्कीच आनंद खूप होतो। इतना ही नहीं, इस अवसर पर पूर्व महापौर संजय मोरे, नवी मुंबई के पूर्व ज्येष्ठ नगर सेवक सुरेश कुलकर्णी, सुरेश सकपाल व युवा और युवती सेना व शिवसेना के असंख्य पदाधिकारी बड़ी संख्या में मौजूद रहे। इस दौरान मौजूद सभी मान्यवरों ने सुर सम्राज्ञी स्वर्गीय लता मंगेशकर को भावपूर्ण स्वरांजलि अर्पित करते हुए उनके सुमधुर हिंदी व मराठी गीतों का जमकर लुफ्त उठाया। राजन विचारे नवरात्र उत्सव में 9 दिनों की कड़ी देवी उपासना के लिए जाने जाते हैं। देवी का आशीर्वाद लिए बिना शुभ कार्य की शुरुआत नहीं करते। ऐसे में आराध्य दैवत मां दुर्गा की भक्ति में लीन संपूर्ण विचारे परिवार की माता की तरफ एक असीम भक्ति और अपार निष्ठा है। विचारे परिवार का मानना है कि माता के आशीर्वाद से ही आज विचारे परिवार सफलता के शिखर और जनसेवा में लगातार अग्रसर है। ऐसे में नवरात्र उत्सव की समाप्ति की कल्पना से ही राजन विचारे और नंदिनी विचारे बेहद भावुक नजर आए। हालांकि उन्होंने समाधान व्यक्त जरूर किया कि इस उत्सव के माध्यम से उन्होंने सभी को एक साथ एक मंच में लाने का काम किया। 8 दिवस कसे गेले समजलं नाही, आणि आज अष्टमी आहे, उद्या रामनवमी आहे आणि परवा विसर्जन आहे। गेले 7 दिवस या ठिकाणी भक्ती महोत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रम या दोन्हीचा संगम होऊन
या सर्व ठाणेकर रसिकांना एक चांगला कार्यक्रमाची संधी या ठिकाणी कोविडच्या नंतर 2 वर्षाच्या काळानंतर ही संधी उपलब्ध झाली आणि सर्व ठाणेकर रसिकांनी सुद्धा त्यामध्ये सहभाग घेतला आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांचा सुद्धा हातभार लागला। आज अष्टमीच्या दिवशी खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी भक्तगण इथे देवीच्या दर्शनाला आले होते आणि आज गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या यांना आदरांजली वाहण्यासाठी एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी सादर केला होता आणि त्याचासुद्धा ठाणेकर रसिकांनी त्याचा आनंद घेतला। उद्या सकाळी मासुंदा तलावाच्या काठी फ्लोटिंग स्टेजवरती सकाळी 6 वाजता आरती अंकलीकर त्याचबरोबर आमचे दुसरे गायक या ठिकाणी सकाळी पहाटे या इथे येणार आहेत आणि त्यांचासुद्धा कार्यक्रम मासुंदा तलावावरती शौनक अभिषेके हे सुद्धा या ठिकाणी गायक उपस्थित राहणार आहे आणि उद्या रामनवमीच्या निमित्ताने हा कार्यक्रम पहाटे सकाळी 6 वाजता मासुंदा तलाव अहिल्यादेवी घाटाशेजारी या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होते। त्याचबरोबर संध्याकाळी नंदेश उमप यांचा माय मराठी हा कार्यक्रम या ठिकाणी सादर होणार आहे आणि परवा विसर्जन आहे। मला वाटतं सर्व भक्तांनी आणि ठाणेकर रसिकांना आव्हान आहे की त्यांनी जास्तीत जास्त यात सहभागी घ्यावं। गेले आता आठवडाभर नवरात्रीचा पहिल्या दिवसापासून प्रत्येक दिवशी देवीचं जागर इथे होत आहे आणि एक वेगळ्या आगळ्या स्वरूपामध्ये कधी याच्या कोळी लोकांचा सत्कार, उत्तर भारतीयांचा सत्कार, गुजराती लोकांचा सत्कार असे अनेक कार्यक्रम राबवत असताना पंचमी, षष्ठी, आज सप्तमी, अष्टमीचा आज दिवस आहे आणि आज स्वर्गीय लताताई मंगेशकर यांच्या यांना श्रद्धांजलीपर एक आम्ही कार्यक्रम आयोजित केला होता। खूप त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद नागरिकांनी दिला ठाणेकर जनतेने आणि आज अष्टमीच्या दिवशी आज आम्ही कन्यापूजनचं पण आम्ही इकडे आयोजित केला होता कार्यक्रम, त्याच्यामुळे सर्व थरातील लोकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली, देवीचं दर्शन घेतलं, देवीचं आशीर्वाद घेतले आणि अष्टमीचा दिवस अगदी व्यवस्थेशीर पार पडला। आज हा देवीचा चैत्र नवरात्राचा हा वर्षाचा पहिला सण आहे, हा खूप चांगल्या जल्लोषात सर्व देशभर साजरा होतोय। त्याच्यानंतर थोडंसं 9 दिवस सर्व मुलांनी, बैलांनी, ज्येष्ठांनी सर्वांनी आनंद लुटला 9 दिवस आणि उद्या नवमी आहे, रामनवमी आहे आणि दशमीच्या दिवशी देवीचं विसर्जन आहे। ती कल्पनाच थोडीशी मनाला थोडंसं भावनिक आहे आणि थोडंसं दुःखद येते की 9 दिवस आम्ही सगळेजणं खूप आनंद लुटत होतो, देवीचं दर्शन, आरती, विविध कार्यक्रम असे 9 दिवस देवीची 9 रूपं आम्ही अनुभवली आणि आता दशमीला तिचं विसर्जन या कल्पनेने थोडंसं सर्वजण भावूक झालेले आहेत, तरी परंतु ह्याच देवीच्या कृपा आशीर्वादाने कोरोना देखील संपुष्टात आला, त्याच्यामुळे पुन्हा एकदा हे सर्व जी विस्कटलेली गडी आहे ती पूर्वपदावर येईल आणि देवी अंबामाता सर्वांना सुख आणि आरोग्य, निरोगी आरोग्य देईल आणि सर्व आनंदी आनंद असेल, संपूर्ण जगभर आनंदी आनंद असेल अशीच मी आशा देवी चरणी करते। ब्यूरो रिपोर्ट, नवींबी नेटवर्क। डू यू एस्पायर टू अपग्रेड योर लिविंग विद अरिहंत अद्विका सेक्टर 9 वाशी? अपग्रेड टू आइकॉनिक रेजिडेंशियल टावर